गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरुस्ताक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षं एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासरानां शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजळारे कारुण्यसिन्धु भवदुःखहरि तुदवीन शम्भो मजकोनतारे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते नमः पार्वतीपते हर हर गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव जनार्दन स्वामी महाराज की जय सर्वदेश्वर भगवान की जय त्र्यम्बकेश्वर महाराज की जय सब संतन की जय सनातन धर्म की जय संकटमोचन महाराज की जय श्यामल राम चंद्र की जय सर्वदामया की जय बोला छत्रपति शिवाजी महाराज हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ अमरनाथ गंगे काशी अमरनाथ
हरि जय जय राम कृष्ण हरि सर्वांगी ताली वाजवायची पाच मिनिटांसाठी दिवसापासून आपण भगवान पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवंताच्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं अतिशय सुंदर आयोजन नियोजन ज्या भक्तमंडळानं केलं त्यांनी अतिशय सुंदर 7 दिवस व्यवस्थापन केलं जेवणाच्या व्यवस्थापासून तर सत्संगानंतर आरतीपर्यंत सकाळच्या विधीपर्यंत अखंड ज्यांनी उभं राहून सगळं लक्ष दिलं
त्या सर्व भक्त मंडळाचं आपण प्रथम तटाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेषतः आज व्यासपीठावर अनेक संत महात्म्य आलेले आहे आणि आपलं अवभाग्य आहे की या ठिकाणी अनेक साधू संतांचं या ठिकाणी चरणस्पर्श होत आहे. कालही आले, आजही काही कार्यक्रम सोडून इथपर्यंत उपस्थित राहिले, एवढं प्रेमाचा एक महान भाव आणि भक्तीनं न्हाऊन निघालेले परमपूज्य स्वामी वसुदेवनंदगिरीजी महाराज, ज्यांना आपण प्रेमानं बहुरूपी बाबा म्हणतो, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यानंतर परमपूज्य त्या ठिकाणी अवधूत रामचंद्रगिरीजी महाराज, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. परमपूज्य संतोषगिरीजी महाराज, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. परमपूज्य लखनगिरीजी महाराज, यांचं या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. परमपूज्य राजेंद्रगिरीजी महाराज, यांचं या ठिकाणी स्वागत. परमपूज्य या ठिकाणी गंगागिरी बाबा आपले, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. सुनीलगिरीजी महाराज, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. भीमाशंकर बाबा, यांचंही स्वागत आहे. परमपूज्य शंकरगिरीजी महाराज, यांचंही स्वागत. परमपूज्य बालगिरीजी महाराज, यांचं स्वागत. सोमनाथगिरीजी महाराज, कैलासगिरीजी महाराज, अमरगिरीजी महाराज, बालकृष्ण महाराज आणि विशेष म्हणजे सुदाम महाराज, अबप अमोल महाराज, विकास महाराज, शिवानंदगिरीजी महाराज आणि विशेष आमचे आखाड्याचे, ज्यांचं मुद्दाम या ठिकाणी महान अशी उपस्थिती आहे, असे थानापती आणि विशेष म्हणजे आखाड्याची पुजारी पण आहे मोठं. एवढं व्याप सोडून आमचे सुखदेवगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले आखाड्याच्या वतीनं, त्यांचं आपण वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारण त्यांच्या मागं एवढा व्याप असतो आणि म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये गेल्या 7 दिवसापासून आपण कथा श्रवण केली, विशेषतः नर्मदा पुराण होतं. नर्मदा माईमध्ये सगळे न्हाऊन निघाले, ओले चिंब झाले. तो ओलावा बाहेरचा नाही, अंतःकरणामधला आहे. बीज लावलं त्याचं वटवृक्ष झालं पाहिजे, नाहीतर मग 7 दिवसातल्या 8व्या दिवशी विसरून जायचं असं नाही. 5 मिनिटांमध्ये एक नर्मदा म्हणून ज्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे, त्या मुली समोर उभा करायचा आहे किंवा पुढच्यावर कुठंतरी ॲडजस्ट. देवी नर्मदा मैया कुठं बनवलेली आहे का? नर्मदा मैया बनवली का नाही? मग तिकडं कुठं ठेवल्या? घेऊन या ना आदर. सर्वांनी टाळ्याच्या गजरात नर्मदा मैयाचं स्वागत करे. बोले बाबा हात जोडा. आज नर्मदाच्या रूपात ज्यांचं आगमन झालेलं आहे, अशी नर्मदा ही जगदंबा परम या ठिकाणावरून सर्वांना एक नीलकंठ ज्यावेळेस विष धारण करत आहे, विष पित आहे, हलहाल विष ज्यावेळेस आपल्या मुखात जगाच्या कल्याणासाठी घेत आहे, त्यावेळेस ते विष आपल्या कंठात साठून ते अमरकंटकला गेले आणि तपश्चर्या करायला लागले. भगवान शिव तपश्चर्या करत आहे, सगळे देव भगवान शंकराकडे आलेले आहे. भगवान शंकराला सांगता की देवा, राक्षसानी आमच्यावर आक्रमण केलेलं आहे. भगवान शंकराने डोळे उघडले, तपश्चर्याच्या सामर्थ्यानं भगवान शंकराच्या अंगावरती थोडासा घाम आलेला होता. पसिना पसिना भगवान शंकर झालेले आहे आणि तेवढ्या वेळात भगवान शंकराच्या अंगामधून थोडासा घामाचा थेंब खाली पडला आणि त्या थेंबापासून बनली ही नर्मदा मैया, भगवान शंकराची मानस कन्या.
तिचं आपण दर्शन करत आहोत. सबिंदु सिंधु सुकल तरंग भंग रचितम विशस्तु पाप जात जात कारी वारी सयुक्तम कृतांत भूत काल भूत भीतिहारी वरवदे वदीय पाद पंकजम म्हणून विशेष या ठिकाणी आपल्याला पूजन करायचं आहे नर्मदा माईचं. आपल्या या ठिकाणी भेटीसाठी किशोरभाऊ दराडे आमदार साहेब त्यांचं आपण या ठिकाणी 2 मिनिटात स्वागत करू. आणि आमचे सुनीलभाऊ शिंदे बाबाजींच्या परिवारात ज्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे त्यांनी व्यासपीठावर 2 मिनिटं यायचं आहे. तोपर्यंत नर्मदा माईची स्तुती सुरू होत आहे राहिलेली. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे पद्मलिंगं दिव्य संप्रदायकम् कलोमलोक बार बार जवळ घ्या Oh,
बोला 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 आणि त्यांचा कार्यक्रम आटल्यानंतर या ठिकाणी श्रीफळ शाल देऊन सत्कार होईल. दोनच मिनिटात वाचून दाखवायचं आहे. जय जनार्दन. ज्यांनी आपले इथं महाप्रसादाचं काम केलं आपले भैरू महाराज त्यांनी लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. लगेच नाही नंतर आता हां पुढचं सांगा. त्यानंतर भालदार चोपदार ज्यांनी काम केलं अशोक भाऊ जाधव आणि दिलीप भाऊ डुमरे यांनी कार्यक्रम आटवल्यानंतर व्यासपीठावर येऊन स्वामीजींकडून नारळ घेऊन जायचं आहे. ज्यांनी सुंदर अशी सौंसष्टी मंडप दिला असे नंदूभाऊ भंडारी यांनी नंतर व्यासपीठावर यायचं आहे. ज्यांनी आपली फोटो शूटिंग काढली आणि संत मेळा हा चॅनल ओपन केलेला तसं आपले बापू आणि त्या वहिनी यांचंही वक्त मंडळांनी कार्यक्रम झाल्यानंतर व्यासपीठावर आणून पूजन करून घ्यायचं आहे. जय जनार्दन जय जनार्दन. गायत्री परिवार संदीप मिस्त्री लाडसाहेब आणि भैरव महाराज सर्व ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलं त्यांचं आपण परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू. पंचकृषीतील प्रत्येक गावातून प्रत्येकानं ह्या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान दिलं. प्रत्येक गावातून या ठिकाणी प्रत्येकजण योगदान देऊन दररोज नित्यनेमानं कथाश्रवणासाठी आलेले आहे. सर्व बसलेले श्रोतावर्ग त्यामध्ये माता भगिनी मोठ्या शक्तिरूपा आणि भाविक भक्तगण यांना सर्वांना मनपूर्वक जय जनार्दन जय श्रीराम. ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले असे आपले मल्हारी पवार सुभाष जगरोत पप्पू जाधव अनिल वाकचौरे विलास बुटे बाबाजी सहाणे धनंजय मुळे गोरख देवरे नितीन राऊत नामदेव पिंपळे योगेश गाडगे अंबादास आसवले गणेश शेवाळे निलेश आरगडे भाऊराव जाधव सागर आरगडे यांनी कार्यक्रम झाल्यानंतर व्यासपीठावर येऊन स्वामीजींकडून नारळ त्रिफळ घेऊन जायचे. आपल्या जनार्दनमध्ये गोशाळा यासाठी त्यांनी रात्रंदिवस श्रमदान केलं. त्यांचंही या ठिकाणी आता नाव घेतलेलं आहे. बाबाजींची कुटिया 2 दिवसात या ठिकाणी उभा राहते आहे. 21 तारखेला प्रदोष आहे आणि त्या प्रदोषाच्या निमित्तानं फार सुंदर असा आता वास्तविक असा नियम आहे की जास्त लोक एकत्र येत नाही यायचे नाही कारण कुठला तरी असताना एक विषाणू पण तो आपल्या महाराष्ट्रात नाही अशा ठिकाणी येणार तरी पण त्याचे नियम आपल्याला आपण भारतीय एक नागरिक म्हणून सर्वांनी आपल्याला पाळायचे आहे आणि ते नित्यनेमानं या ठिकाणी 21 तारखेला तरीही प्रदोष छोटासा कवेनं आपल्याला सर्वांनी यायचं आहे. इथंच आपल्या आश्रममध्ये राहील. त्यामध्ये आपण सहज बोलून गेलो पहिल्यांदाच बोललो बाबाजींच्या कुट्यासाठी शब्द खर्च केला किंवा गोशाळेसाठी योगदान चांगलं असतं किंवा आपल्या बाबाजींच्या कुटियासाठी नाहीतर आम्ही कधी व्यासपीठावरून आयुष्यात बोललेलो नाही की आपल्याला जमा करायचे. परंतु 1100-1100 रुपये आम्ही सहज बोलून गेलो तरी जवळजवळ सर्व बरेचशा लोकांची यादी या ठिकाणी आली. 21 तारखेला त्या ठिकाणी प्रत्येकानं या ठिकाणी यायचं आहे कारण काल आमचे बहुरूप बाबापासून सुरुवात झाली. हरिचंद्र जगताप माधव भंडारी म्हणून सुभाष पाटील तळेगावचे त्यानंतर संजय भाऊ वायगावचे त्यानंतर नथू का काय आहे कांगणे दत्तात्रय म्हणून शिवा मिस्त्री आहे जगन्नाथ कुठे आहे चंद्रभान कुठे का काय सर्व या ठिकाणी आहे वर्णस्रा काय सावकर कुठे असे सर्वांचे बरेचसे नावं आलेले आहे. जवळजवळ सर्वांनी या ठिकाणी कुटियासाठी आणि आपल्या गोशाळेसाठी मोठं योगदान दिलं. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. धन्यवाद जय जनार्दन. कारण या ठिकाणी खूप अतिशय तोलमोलातून लोकांचं ह्या ठिकाणी अतिशय मोठं सहकार्य आणि आमचे महात्मे लोक व्यासपीठावर बघा बरं डोळे फिरून किती महात्मे लोक व्यासपीठावर तुम्हाला दर्शन देण्यासाठी आले त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात एकदा स्वागत करू. कर्मप्रधान विश्व करीर असा किंवा कर्माचा लेखा न चुके ब्रह्माधिका वास्तविक जसं कर्म कराल तसं आपल्याला फळ मिळतं. बाबाजी म्हणायचे जैसे जैसे न कर्म करिता जैसे जैसे न कर्म करिता फल देता तैसे तैसे फल देता तैसे तैसे फल देता आपण कर्म करू तसंच आपल्याला फळ मिळणार आहे. हे कर्म तुम्ही अतिशय तळमळीनं अतिशय अंतकरणातून या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं फळ बाबाजीने आपल्याला दिलेलं आहे.
विशेष या ठिकाणी अजूनही असं सांगितलं जातं धर्मकार्यामध्ये, जर आपण अति हरिकृपा जहा पर होई पाव देई भर यह मार्ग नसोही, ज्यावेळेस अति हरिकृपा भगवंताची अति कृपा होते त्यावेळेस आपल्या पंचकृषीमध्ये, जसं नर्मदामाईचं पुराण आहे तशी ही सत्संगरूपी गंगा या पंचकृषीत येते, त्यावेळेस याचा अर्थ प्रभू रामचंद्राची तुमच्यावर अति कृपा झाली म्हणून एवढा मोठा मेळा आज तुम्हाला पाहायला भेटतो आहे. अति भाग्य आहे तुमचं, उजळले भाग्य आता उगी चिंता वारली संत दर्शनी. जैसा ज्याचा भाव आहे त्याला देव दूर नाही असं लक्षात घ्या. चाकी रगी बाबना अतिशय जवळ आहे. एकदा एकाने आंब्याचा बगीचा बघितला, बघितल्यानंतर तो पाहिला कोणी डोळ्याने, पण डोळ्याने पाहिलं तर त्याला फळ तोडते येतं का डोळ्याला? नाही तोडते. पाहिलं खूप फळं आलेले आहे पण फळ तोडते येत नाही डोळ्याला. मग तोडलं कोणी? हाताने तोडलं. कोणी तोडलं? हाताने तोडलं. लक्षात घ्या, पण हाताने तोडलं पण त्याला चाकता येत नाही. लक्षात घ्या, काय हाताला चौकळते का? तोडलं कोणी? हाताने. पण चाकता येतं का? नाही चाकते. पहिली गोष्ट हे पण लक्षात घ्या, पाहिलं पण तिथं गेलं कोण? पाय. पाय गेले म्हणजे पाहणारा वेगळा, जाणारा वेगळा, तोडणारा वेगळा. आणि बरं तोडलं तर तोडलं, खाणारा वेगळा, खाल्लं कोणी? येणे. म्हणजे चाकलं कोणी? याला तर काही चौकळ आली नाही म्हणून चाकलं येणे. पण येणे चाकलं तर येणे ठेवलं नाही, ठेवलं कुठं? पोटात. कुठं गेलं? कुठं आलं ते? पोटात आलं. पोटात आता बरं पोटात आलं आणि ज्यांनी पाहिलं की अरे आपले आंबे येणे चोरले, खाल्ले चोरले म्हणून ते गपचित आलं काठी घेऊन, आणि ज्वऱ्यात गपचित आल्यानंतर पाठीमागून आलं, मारली ज्वऱ्यात कुठं? पाठीत. हल्ले कोणी? पोटानं. मारलं कुठं? पाठीत. आता एकच काय कर्म आहे, खाणारा कोण, मार खाणारा कोण, काय लिहिला असेल या आगात. म्हणून या ठिकाणी आमची पिंपरीचे पण भक्तमंडळ मी लक्ष नाही दिलं. आमचे कारखान्यावर कांगणे साहेब होते ते पण या ठिकाणी आले, फार मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे. पिंपरीचे लहान भाऊ सगळे आले का? गोलप दादा, चवन दादा, सगळे आमचे गोड्याचे काका ते सगळे आहे. तुम्ही पण नारळ घेऊन जा, कारण त्यांनी ते कष्ट केलेले. सगळे भक्तमंडळ आले बाबा. भजनी मंडळ आम्हाला लक्षातच नाही राहिले, कारण तुम्ही दररोज साथ द्या त्याच्यामुळे विसरून गेलो तुम्हाला. भर 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 भरली जातरात दर्शनास तुमचा, द्यावो द्यावो दर्शन द्यावो. दर्शन घेता फुलाला स्पर्श करीत असे बाबाजी. जनार्दन स्वामी ज्या वेळेस कार्यक्रम असायचे लाखो लोक आज आपल्या दिसत फुलत असतात, दर्शन घेता फुलाला स्पर्श करीत असे.
परसाद वाट देत असे फुलाला स्पर्श करीत असे परसाद वाट देत असे पैशाला स्पर्श करीत असे पैशाला स्पर्श करीत असे पण दर्शन मात्र देत असे अशा या महापुरुषांची आवडती नदी नर्मदा होती. आवडता प्राणी सर्वात आवडता गाय होती. सर्वात आवडता कपडा बारदाना होता आणि खाणं काय होतं फळाचं खाण. बोली होती चिचुंडई भक्त मंडळ आलं होतं. आता कोणत्या कोणत्या गावाचं भक्त मंडळ गाव शेवळ भोकवान कोणाचं नाव घ्यायचं. आता प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी एक बिचारा आंधळं निघालं. डोळ्याने आंधळं होतं, पक्क आंधळं होतं, ओरिजिनल होतं बरं का. नाहीतर एका ठिकाणी एकजण पिक्चरच्या पुढं टाकीच्या पुढं एकजण आंधळा बसला होता असा. याला काही ओरिजिनल आंधळे म्हणतील. कधी प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी कांधळा चालला. सर्व लोक त्याला म्हणू लागले की बाबा अरे कशाला जातोस, तुला राज्याभिषेक दिसणार का, गर्दी किती आहे, कशाला जातोस तू. त्यांनी सांगितलं जाऊ द्या, मला जरी माझे प्रभू रामचंद्र दिसणार नाही ही मला माहिती आहे, मला हे शक्य आहे की मला ते पाहता येणार नाही, परंतु कृपादृष्टी जर कदाचित एवढ्या गर्दीवरून माझ्यावर जर त्यांची पडली तर माझा उद्धार होणार आहे. जसं त्याला भगवंताच्या कॅमेऱ्यातून तो डोळ्या पडून तो सुटू शकत नाही तसे एवढे तुम्ही रात्रींचा दिवस करता है. बाबाजींच्या हा जो कॅमेरा पालखीतून चाललेला आहे किंवा भगवान प्रभू रामचंद्राचा कॅमेरा तुमच्याकडे चाललेला आहे, त्यांच्या कॅमेऱ्यातून एकही सुटणार नाही मला पूर्ण. माई माझी माई माझी माई माझी माई माझी एक जण एकाला भूक लागायची, त्यांनी एका महाराजाला सांगितलं महाराज मला घरू काढून दिलं का, सकाळपासून जेवतो तर संध्याकाळपर्यंत आठवतच नाही माझ्याकडून, तीन तीन चार चार टाईम सगळ्याचं जेवण होतं पण माझ्याकडनं मला दिलं घरच्या लोकांनी काढून, काही काम करीत नाही, कामाचा आणि धामाचा पुढचा शब्द मी नाही बोलत, ते महिलाच बोलतात. कामाचा आणि धामाचा पुढचं बोलत नाही. कधी कधी ते कामाचा धामाचा मिळाल्या म्हणतात मुर्दा म्हणतात काय म्हणते सांगते येत नाही. आणि म्हणून अशा वेळेस त्याला घराच्या बाहेर काढलं, त्यांनी एक आश्रम पाहिलं. अरे वा म्हण इथं तर लय साधू संत जरा गपकेचे गपके दिसत्या. म्हणजे काव महाराज मलपाद्रात घेताल का. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या. मला घरात कोणी ठेवत नाही, ज्याला नाही कोणी त्याला संत आपण घेते. ऐसा कणवळ्याच्या जाती, ऐसा कणवळ्याच्या जाती.
बाबांनी पदरात घेतलं त्याला. राहा बाबा राहा बाबा, जेव काही नाही आश्रमात काही हरकत नाही, जेवण करत जातो. पण एक दिवस एकादशीचा दिवस महाराजांनी सांगितलं, आज आश्रमात अन्न शिजणार नाही. ये म्हणे मी मेलो. काय म्हणे, जर शिजणारच नाही तर मग जाग महाराज काही करा, तुम्ही धरा उपास. मला लागलं तर शिदा बाहेर द्या, मी बाजूला जाऊन खातो, पण मला खावं लागलं नाही तर मी मेलोच. तर मी मेलो म्हणे. काय म्हणले महाराज, मला खायला लागतंय. महाराजांनी सांगितलं, शिदा घे आणि तिकडे जाऊन बस. पण एक लक्षात घे, आमचा नियम आहे स्वयंपाक बनवल्यावर अगोदर देवाला नैवेद्य. काय आपण म्हणतो ना, किती गोड सांगितले जातं की प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जा, राम नाम घ्या तुम्ही उभे न करा हो, प्रसाद घ्या भंडारा असेल तिथं बाबाजी खुश असायचे, लय आनंदी असायचे. यज्ञ याग के सदैव चाले अन्नदान देणारा, यज्ञ याग के सदैव चाले अन्नदान देणारा. आमच्याकडे एक फार मोठे साहेब होते पहिले काळामध्ये. बाबाजींनी सांगितलं, भाऊ आपल्या इथं यज्ञ झाला बिरुळचा, एवढा प्रसाद सगळ्याला वाटो. कोल्हेवाडीचा कुठला तरी यज्ञ झाला होता, पोतं भर बुंदी दिली, पोतं दोन पोते बुंदी दिली, वाटभर का भाऊ सगळ्याला. साहेबाला वाटलं बाबाजीला काय, घरी घेऊन आले साहेबाला खाल्लं तेव्हा लक्षात राहिलंच नाही बाकीचा प्रसाद वाटायचा. तो प्रसाद त्या साहेबाकडून बुंदीचा साधला गेला. घडलेली कथा मी सांगत नाही, ते ह्यांचं नाव व्यासपीठावरून. फार मोठे होते अधिकारी ते. आणि तो प्रसाद त्यांनी काय केला, घरापुढं आसपास खड्ड केला आणि त्याच्यात दाबून दिला. परत बाबाजींकडे दर्शन गेल्यानंतर सांगितलं, भाऊ तुला तुम्ही प्रसाद वाटायला लावला, तू तर खाल्ला खाल्ला आणि बाकीचं खराब झालं तर दाबून दिला, कान धरली मग काय करता येईल. त्याच्यानंतर ड्युटी तर गेलीच. अतिशय बाबाजींचा जिव्हाळ्याचा माणूस बाबा, सर्व गेलं घरात काहीच राहिलं. बाबांनो एक कण सुद्धा संतांचा संत संग आणि अन्नाचा एक कण आणि संतांचा एक क्षण एक घडी आधी मे पुनिया तुलसी संगत साधू की कोटी कटे अपराध. लक्षात घ्या, एक घडी जर संतांचा सहवास मिळाला, संत संघाचा सेवेचा एक फक्त एक
निमिष मात्र जर तुम्ही आलात तरी कल्याण आहे. आणि गजानन महाराजांनी एका कणाचं महत्त्व दिलं की बाबांनो फेकू नका, तो कण सुद्धा कामाचा आहे. अन्नाचा कण आणि साधूच्या संकीचा एक क्षण वाया जाऊ देऊ नका. गणी गणी गणात बोते एक सुद्धा कण वाया जाऊ देऊ नका. आपण म्हणतो ना नको वाया घालू लंकेमध्ये वाढतच चाललं. काय करणार आहे, पाचच दहा मिनटं म्हणलं पण ते वाढत गेलं. आता नाहीला जे दो द्या पाच दहा मिनटं, काही फरक नाही पडणार. नर्मदामाईचं स्मरण करून आपण थांबूया. अतिशय बघा किती प्रसाद घे म्हणजे प्रसादाला किती महत्त्व आहे. बाबाजींकडं लहानपणी अशी मुठभर साखर घ्यायची, मुंग्याला वारळावर नेऊन टाकायची आणि अशी टाळ्या वाजायची, वा वा वा. एक लाख लोक जेवले, एक लाख लोक जेवले. खरंच त्याच्यानंतर ते स्वप्न बाबाजींकडे आजही हजारो लोक जेवतात. काय त्याग होता सद. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबा, संत एकनाथ महाराजांच्या घरात तर अखंड मांडे चालायचे, लाखो लोक जेवत होते. एकनाथ महाराजांसारखे श्रीमंत संत जगात कुणीच नव्हते. जिथं स्वतः श्रीखंड पाणी भरत होता आणि वाढू लागत होता. नाथ घरी नाचे माझा म्हणून किती किती ज्यांच्या घरात देव स्वतः पाणी भरित होता तिथे किती लोक जेवत असतील. पण ती थवी आडी अडचण निर्माण केली तेवढं तिकडं जात नाही मी थोडं साईडला आपल्या इथं पूर्ण की जेव्हा मग त्यांनी सहिदा घेतला नैवेद्य दाखवायचं बरं का म्हणे हा दाखवी दाखवी म्हणे मग पहिला नैवेद्य प्रभूला दाखवल्याशिवाय तू जेवायचं नाही. त्याला काय माहिती देव आहे का नाही, पहिली तिथूनच सुरुवात होती त्याची. त्याला माहीतच नव्हते देव आहे का कोणता देव. म्हणे कोणत्या देवाला दाखवू म्हणे राम. बरं रामाला बोलवलं की त्याला रामच माहीत नव्हता. आणि ज्यावेळेस स्वयंपाक असं टिक्कर बनवलं, ते टिक्कर म्हणतात हिंदीमध्ये, मस्तपैकी टिक्कर बनवलं, भाजी बनवली, एक टिक्कर प्रभूला बोलूया. प्रभू राम आईये प्रसाद पाईये लागला म्हणायला. पहिला अर्धा तास झाला मूर्ती पुढं बसला, दोन तास झाला मंदिरात मूर्ती पुढं बसला. म्हणे देवा तुला यायचं की नाही, माझ्या पोटात भूक लागली. देवाला दिला दम. बरं त्याला काही भोळं भाबडं होतं ते, तुला खायचं का नाही, माझ्या गुरुनी सांगितलं म्हणून तुला जेवू घालतोय, नाहीतर मी तुला जेवू घातलं नसतं. पटकन ये लवकर. देवाने एकादशीनी पाहिली, दे भूक काय द्यायचं ते दे, घेतलं खाऊन देवाने. मग दुसऱ्या एकादशीला परत सांगितलं की देवा गुरुदेव तुम्ही सांगितल्यामुळे आले होते बरं का. दुसऱ्या एकादशीला परत सांगितलं की टिक्कर बनवला आणि म्हणे प्रभू राम आईये असं म्हणल्यानंतर देवाला वाटलं हेले गिरे गावकडे पटकन प्रगट व्हावा. एक ठिकाणी यायचं आणि देव सीतामाईला घेऊन आले. देवा दोनच बनवले आणि तुम्ही दोन कसं काय आले, मला तर भूक लागली. देवा झाले हे असं चालणार नाही गाड्या, तुम्ही आला एक यायचं तर एक येतो तर सगळं सगळंच गायकुला घेऊन येऊ राहिला. ते भळं भाबडं होतं. देवाने सांगितलं की देव हसले. तिसऱ्या वेळेस परत टिक्कर बनवलं. अरे म्हणे गुरुदेवा जरा तुम्ही सीधा जास्त द्या, जर तुम्ही म्हणले की एक तिथे दोन येते म्हणे, तुम्ही दोन म्हणले का काही नाही. देव गुरुदेवाला वाटलं याला भूक जास्त लागेल देऊन टाका म्हणे, म्हणून परत टिक्कर बनवले. आणि टिक्कर बनवल्यानंतर त्यावेळेस त्याने आता विचार केला की अरे एक दोन येते याच्यापेक्षा आपण काय करू, फक्त पीठ मळून ठेवू बनवायचे नाही. हाक मारली भगवान आईये श्रीराम आईये प्रसाद असं म्हणल्यानंतर पूर्ण दरबार राम लक्ष्मण सीता हनुमान भरतजी बरं झालं म्हणजे एवढे चेवढे आले. म्हणजे देवाने सांगितलं अरे नैवत्य पुढे अजून बनवायचं होतं म्हणे बनू लागा. सगळा दरबार बाहेर आल्यानंतर हात जोडले देवाने म्हणे मला काय काम, तुम्ही काहीच नाही म्हणे, तुम्ही गप्प बसायच, तुम्हाला नाही माहिती. सीतामाईला भाकरी करायला लावा, पीठ मळून ठेवले लावा भाकरी भांडारात पाठवा. हनुमंताला हनुमंताला रक्षण करायला लावा, लक्ष्मणाला लाकडं आणायला लावा, सगळ्याला दिलं कामाला लावून, सगळ्याला कामाला लावलं. आणि एक वेळेस असा प्रसंग आला तुम्हाला सांगतो
त्यावेळेस गुरुदेव म्हणी हा दरवज दरवज जातो आहे, शिधा घेऊन येतो आहे, एवढा शिधा घेऊन जातो आहे, काय करतो पाहून तर येऊ. त्यावेळेस गुरुदेव तिथं आले. गुरुदेव झाले का रे काय करतोय? काही नाही म्हणे. तुम्ही म्हणी एक येईल तर हे सगळेच येऊन बसले दिसतं म्हणे. गुरुजी म्हणे मला कोणीच दिसत नाही म्हणे. देवा आज खाबर करतो म्हणे. अरे म्हणे माझ्या गुरुला खरं वाटेल का तुम्ही दिसाना? गुरु प्रभू रामचंद्र म्हणे नाही नाही त्यांना नाही दिसणार. मग नाही दिसणार तर मग माझं सगळं खोटं ठरलं जाईल. दिसा ज्यावेळेस भगवंत स्वतः प्रगट झाले, सीतामाई स्वयंपाक करते हनुमंत दिसले, त्यावेळेस गुरुदेवानं सुद्धा पहिल्यांदा शिष्याला नमस्कार केला. आतापर्यंत गुरु भगवंत दाखवतो पण आज शिष्याने गुरुला भगवंत दाखवला, हे लक्षात असा भाव पाहिजे, अशी श्रद्धा पाहिजे. देवा मी तुझा रे साधा बोला भगवंत, देवा ज्ञानी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ कोण श्रेष्ठ आहे? दादा कोण ज्ञानी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ सांगा. आता कोण श्रेष्ठ कोण आहे? भक्त आहे का ज्ञानी आहे? विद्वान स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वान. पण ज्ञानी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? भक्त श्रेष्ठ. कसा? एकदा ज्ञानी आणि भक्त दोघं गेले देवाकडं. देवान म्हणला देवा आमचं भांडण आहे म्हणे. काय ज्ञानी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ सांगा. ज्ञानी समोर गेल्यानंतर सांगितलं ज्ञानी माझा आत्मा आहे. ज्ञानाला वाटलं वा मी देवाचा आत्मा आहे. भक्त विचार भोळं होतं. त्याने सांगितलं देवा मला माहिती आहे तुझ्याकडे आल्यावर माझा अपमान होणार आहे. म्हणे झालं काय बाळा लेकरा तुला काय झालं? काही नाही म्हणे मला माहिती आहे तो जर आत्मा आहे मग मी राहिलच कोण तुमचं आला. अरे तो तो जरी माझा आत्मा आहे ना भक्त माझा परमात्मा आहे. साष्टांग नमस्कार. भक्ती प्रेमावी भक्त ऐसा जाना जिते उदासा. भक्त ऐसा जाना भक्त ऐसा जाना जिते उदासा. भक्त ऐसा जाना गेले आशा पास निवारणी गेले आशा पास विषय सुखंता झाला नारायण. विषय सुखंता विषय सुखंता झाला नारायण. विषय सुखंता नारायण ज्यांचा विषय देव आहे, ज्यांचा विषय फक्त नर्मदा परिक्रमा करताना फक्त नर्मदा मा नर्मदा मा. नमामि मात नर्मदे नमामि देवी नर्मदे. महाराज परिक्रमा करून आले. कोणते? वा वा नर्मदामाईचं जेल घेऊन आले. पै केली का गाडीत? धन्यवाद. टाळ्याच्या गजरा स्वागत. नर्मदा विशेष आहे. नर्मदा पुराण पूर्ण झालं आणि नर्मदा परिक्रमा करून पायी आज ती इथं आले म्हणजे नर्मदामाई घेऊन आले. याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? मी त्यांना म्हटलं नव्हतं काही नाही पण अचानक नर्मदामाई येणं तिथून पायी करून आज नर्मदामाई. पहिल्या दिवशी ज्यांनी परिक्रमा केली आमच्याकडे ते सुनील मोहम्मद सागर होते. त्यांनी पायी करून नर्मदा पहिल्या दिवशी जेल आपण इथं चेडलं
पहिल्या दिवसाचं आणि शेवटी म्हणलं नर्मदामाई येते का नाही ह्या महाराजांनी पूर्ण करून आज नर्मदामाईला घेऊन आले. ह्याच्यापेक्षा काय चमत्कार पाहिजे. आईचा आपल्यावर आशीर्वाद. आणि आई खूप श्रेष्ठ असते बाबांनो. जगात सर्वात श्रेष्ठ आई आहे. ज्याच्या घरामध्ये ज्याला देव पाहायची सवय नसेल, ज्याला देव ह्या डोळ्याने दिसला नसेल, ज्याला देव कळला नसेल, त्याला आपली आई जरी कळाली तर ती त्या देवाच्याच रूपात घरात असते आणि वास्तवानं ते प्रेम देत असते. आईच ती आहे, देवच आहे, ती देवाचंच रूप आहे. म्हणून नर्मदा मैया आणि त्या नर्मदा मैयाचं श्री नर्मदा पुराण तुम्ही सर्वांनी श्रवण केलं. त्यानिमित्तानं सर्व संत महात्मे उपस्थित झाले. नर्मदा पुराण म्हणल्यानंतर किती महात्मे आले आपाप. मी ठरवलं होतं भक्तमंडळाला, म्हटलं आता आपला छोटा कार्यक्रम आहे आणि हा कोण तर रोगमध्ये चालला, त्याच्यामुळं काही आपण कोणाला आमंत्रण द्यायचं नाही आणि लवकर कार्यक्रम आठवून घेऊ लवकर. परंतु नर्मदामाईची आणि प्रभुरामचंद्राची इच्छा अशी नव्हती. नाही नाही म्हणे चांगलं सगळ्याला व्यवस्थेशी काही होणार नाही. आणि म्हणून बघा आज व्यासपीठावर किती संत आहे. अजून तर आखाड्याची गाडी निघली होती महाराज आणि ते महाराज निघाले म्हणे का महाराज, म्हणलं तुम्ही या आता. बाकीच्यांना काही माहिती नसल्यामुळं नाही तर ते खूप अनेक संत जिथं जातात संतरूपी गंगा या ठिकाणी आले. मी प्रत्येक संतांना पंचदशनाम जुना आखाड्याच्या आणि बाबाजींच्या परिवाराच्या वतीनं ओम नमो नारायण करून, कारण आमच्यात पद्धत आहे साधूला साधू भेटला काय करतात ओम नमो नारायण, कारण नमो नारायण म्हणावंच लागतं. पण बाबाजीची कृपा आहे, आमचे संत महात्मे आखाड्याचे सर्व या ठिकाणी उपस्थित आले, बाबाजींचं परिवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहे, भजनी मंडळ गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अगदी काही का होईना कितीतरी आपला अनमोल वेळ देऊन त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. त्यानंतर आमची साऊंड सिस्टीमवाले नंदू, त्यानंतर सर्व भक्तमंडळ सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला. बाबाजींना अतिशय स्नेह आणि प्रेम आणि भक्तीनं भावानं भक्ती करणारे सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांना अंतकरणातून ज्या कार्य करण्यासाठी ज्यांनी एवढा मोठा रात्रीचा दिवस खटोटोप केला आणि विशेष म्हणजे कुट्या सुरू झाल्यानंतर त्यांना सहज सांगितलं होतं की बाबांनो तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करतात आणि कमीत कमी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कुटियासाठी काय करणार आहे. त्याने सांगितलं बाबाजी आम्ही करू, म्हणून पहिल्यांदा इकडं कार्यक्रमही केला आणि शेवटी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी आणि पहिल्यांदा सद्गुरूंच्या ध्यान मंदिरासाठी ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी देह जिजावला त्या कुट्यासाठी 151,000 रुपये दिले ह्या मंडळानं जनार्दन स्वामींच्या कृपेने. त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया, धन्यवाद. आणि अतिशय चांगलं कार्य केलं त्याबद्दल अंतःकरणातून त्यांना जय जनार्दन. आणि प्रभू रामचंद्राच्या वर्धापन दिनानिमित्तानं हा 5वं वर्ष आहे. यानंतर आपण रामनवमीच्या दिवशी 1 दिवस किंवा तिथीनुसार 1 दिवसाचं या ठिकाणी बंद बोला नर्मदा मैया. या ठिकाणी नर्मदा मैयाचं स्मरण करून आपण सर्वांनी वर हात करायचा. शिया बलराम चंद्र की जागेवर उभं राहायचंय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एक मिनिट, ज्यांचं ज्यांचं नाव घेतो
अमर कंठ में विराज गा
सचंद्र यत्र पूर्वे साधा सन्ति देवा ओम राजा राजा जय सागिने नमो नमो शर नगर अति करुणा निज भक्त मंडळ वडा जी काका वगैरे रवळज भक्त मंडळातून वगैरे आलेले सर्व कृपया समाधान वगैरे आपले चिचुंदीवरून आलेले आणि विशेष म्हणजे चिचुंदीचे महिला मंडळ आहे वगैरे सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि विशेष म्हणजे ज्यांनी रांगोळी काढली असे आमचे संतोष भाऊ त्यांनी व्यासपीठावर येऊन श्रीफळ घ्यायचं आमचे बापू विशेष म्हणजे काही आपले काकासाहेब जेवघाले आपला दत्तू सर्व सर्व आलेले सर्व भक्तमंडळांनी नारळ घेऊन जायचं आहे चला नारायण नारायण गुणगा